प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लाठी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने सेनापती बापट मार्गावरील रत्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेते मोहन जोशी, सुबोध भावे, अभिनेत्री विभावरी देशपांडे, आनंद मोडक आदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. लाठी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने सुरकर पुण्यात आले होते. महावीर जैन वसतिगृह येथे त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी चित्रपटातील काही दृश्ये सचिन खेडेकर यांच्यावर चित्रित होत असताना सुरकर यांना अस्वस्थता जाणवू लागली. 12:15 वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. यापूर्वी सुरकरांवर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. सुरकर यांनी तू तिथं मी, चौकट राजा, आनंदाचे झाड, सातच्या आत घरात, आई शपथ, सुखांत, आपली माणसं अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटांप्रमाणेच त्यांनी अवंतिका, सुकन्या, ऊन पाऊस या प्रसिद्ध मालिकाही दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांनी नुकतेच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. BRC प्रॉडक्शनच्या सहकार्याने त्यांचा पहिला हिंदी चित्रपट पडद्यावर झळकणार होता. माझ्या आयुष्यातलं संजय स्थान खूप वेगळं आहे. एखाद्या धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी मला आजपर्यंत सांभाळून घेतलं आहे. गेले 10-12 वर्षांचा आमचा संबंध आहे. मी काम करायला लागल्यापासून खरं तर माझं पहिलं कामच मी संजयकडे केलं ॲक्टर म्हणून पेशवाई सिरियलमध्ये बाजीरावाच्या भूमिकेत. आणि त्याच्यानंतर सातत्याने त्याच्याबरोबर अनेक सिरियलमध्ये अनेक चित्रपटात, म्हणजे मी ज्यांच्याबरोबर सगळ्यात जास्त चित्रपट केले तो संजय सुरकर होता. आणि अत्यंत वेगवेगळे कामं आणि अत्यंत वेगवेगळे चित्रपट संजयने मला दिले. आणि जेव्हा माझ्याकडे काम होतं तेव्हाही त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. त्यामुळे माझ्या आयुष्यातलं त्याचं स्थान एखाद्या मोठ्या भावासारखं आहे. आणि हे जे त्याचं निधन झालं आहे ते सुद्धा आमच्याच लाठी या चित्रपटाच्या सेटवरती झालं आहे. काल त्याचं माझं बोलणं झालं होतं 4:00, पण इतकं अकस्मात सगळं घडेल असं खरंच वाटलं नव्हतं. माझं चुकलं की रात्री मी त्याला भेटायला पाहिजे होतं. अनेक वेळा आम्ही रात्री भेटायचो, तो लॉजमध्ये असेल तर गप्पा मारायला, पण काल माहीत नाही गणपतीच्या गर्दीमुळे घरी लवकर जायची काही होती, त्याला भेटू शकलो नाही. आणि आज ती चुटपूट म्हणायला लागली की काल संजयला भेटलो असतो तर गप्पा मारता आल्या असतं त्याच्याशी. पण आज सेटवर भेटणारच आहोत या हिशोबाने काल भेटलो नाही. पण एक चांगला अतिशय संवेदनशील असा दिग्दर्शक की ज्यांनी मधल्या काही काळामध्ये जेव्हा मराठी चित्रपट संख्येनी कमी होते तेव्हा अत्यंत गुणात्मक असे चित्रपट, मग चौकट राजा असेल किंवा तू तिथे मी असेल किंवा एक यासारखे अनेक चित्रपट असतील, रावसाहेबसारखा चित्रपट असेल, तर अनेक चित्रपटातनं मला असं वाटतं की त्याच्या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकाराला काम करून आत्मिक समाधान तर मिळालंच आहे आणि एक चांगलं काम केलं तरी समाधान मिळालं.